झी 24 तास एक पाऊल पुढे। अनाथांची माझी माय सिंधुताई सबका यांच्याशी आपण गप्पा मारतोय। माई, आता आपण असं चालत असताना मला एकदम ही गाय आणि सगळा असा हा गोठा दिसला आणि मला तर तुमचा आकांत आठवला की एकेकाळी तुम्ही कशा तऱ्हेनं स्वतःच्या मुलीची नाळ स्वतःच्या हाताने तोडली होती। मला ते ऐकूनच असं कसं तरी वाटतंय। जन्मलेल्या बाळाचा जन्मनाळ जेव्हा स्वतःची आई जन्म दिलेली दगडानी तोडते खडा खडा, काळजावरच दगड पडत होते पण विचार करत होते कोणी नाही, आणि रात्र किर्र बाहेर तिटवी ओरडत होती जोर जोरात, कुत्रे भुंकत होते, अंधार मी म्हणत होता ही अवस्था, पण ते दगड मारताना काळजावर दगड बसत होते। आणि मग मी विचार तिथे करत होते की दुसऱ्या आईपर्यंत पोच, म्हणजे दुसऱ्या आईवर ही वेळ आली तर तू तिच्या पाठीशी उभं राहा, तुझं दुःख हलकं। त्या क्षणाने मला शिकवलं रे, आणि यांनी माझं दुःख हलकं केलं। बाबा हे बाबे बाबा काय पण खातो बाबा तोडे बाबा। आणि म्हणून मला तर वाटतं माई असं प्रत्येकाचं दुःख हलकं व्हावं ही तुमची इच्छा। बस 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 बस। आणि तुम्ही जे म्हटलात एका इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं होतं की तुमच्या ज्या मुलीला तुम्ही जन्म दिला इतक्या अवस्थेमध्ये, परंतु इतक्या मुलांची तुम्हाला आई व्हायचं होतं त्यामुळे तिला मात्र तुम्ही दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकलं, श्रीमंत दगडूशेठ। तुमच्या त्यावेळेस तिला अगं पोटात खड्डा पडला, पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं ना। एका मुलीचा लाड करू नको, दुसऱ्या मुलांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुझ्यातली आई चुकेल, त्यामुळे तू दुसऱ्यांच्या आई व्हायची असेल तर स्वतःच्या मुलीला दूर कर, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ। कर्तव्य मोठं झालं, भावनेला आवर घातला। बरं, मग या याच्यात तुमच्या मुलीचं काय म्हणणं आहे सगळ्या याच्यात, तिला काय वाटतं त्या परिस्थिती? नाही, सगळी भावंड सगळ्यांची ती ताई, ती सगळ्यांची ताई, सगळ्यांची म्हणजे तिने पण असा नाही तिने पण मला वाटत होतं ती मला कधीतरी विचारेल की आई आता माझी आई कुठे आहे, पण ती म्हणते मला माझ्या आईची आई व्हायचंय। दुःख हलकं झालं रे, तुम्ही जे केलं त्याबद्दल तिला आकस नाही हे काय सगळे तिचे भाऊ। माई, आता आपण तुमच्या इतर मुलांकडे जाऊया। तुमची जी मुलगी सगळ्यांची ताई झाली, मला सगळ्यांशी बोलायची खूप इच्छा आहे आणि सगळ्या ताईंच्या हाताला काम मिळावं म्हणून हे सगळं डोलार उभं करते। बाळा काय ते मुलींसाठी काम, अरे वा, काम नको का उद्याला? प्रत्येक स्त्रीला काम मिळायला पाहिजे मुलीला। माझ्याकडे शिकलेली मोठी झालेली मुलगी तरी तिचं तिचं कमवून ती जगली पाहिजे, आणि प्रत्येक मुलीने आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे एवढंच, आणि मुलांनी त्यांना साथ दिली पाहिजे। माई, आणि तुम्ही नेहमी बोलताना खूप म्हणजे सतत कविता आहे, दोहे आहे, याचा नेहमी खूप प्रयोग करत असता, असं वाटतं इतकी तल्लख बुद्धिमत्ता तुमच्याकडे आली कुठून? तुम्हाला काय वाटतं हा कुठला वारसा आहे? भूक भूक भूकेने जन्माला घातलंय सगळं कव्य भूकेने बेटा। माझ्या एका मुलाने भूक लागली म्हणून दोन ओळी लिहिल्या होत्या। खरं सांग माझ्या आई काग भूक ही लागते, पिलं पोट भर पाणी तरी भाकरी मागते। भूकेने काव्य जन्माला घातलं, तसं ह्या भूकेने मला तो साठा दिला। जगात गेले बोलत गेले ते येत गेलं आपण। तसं पाहिलं तर तुम्ही चौथी पर्यंत तुमचं शिक्षण? हाफ टाइम, हाफ टाइम, फुल टाइम नाही, हाफ टाइम। पण त्याच्यानंतर तुमची जी बुद्धिमत्ता ती दिसते प्रत्येक दोह्यात, असं वाटतं जसं की पीएचडी केलंय तुम्ही याच्यामध्ये। मग देवानी ओव्हर टाइम केलं मला घडवताना। झी 24 तास एक पाऊल पुढे।